नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सर्व टेट धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिक्षक भरतीची अतिशय मोठी अपडेट समोर आली आहे। सर्व टेट धारकांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे सेकंड राऊंड कधी लागणार आहे, सेकंड लिस्ट। त्यानंतर आता सगळ्यात मोठी जी न्यूज आहे, जे काही शिक्षक भरतीची टाइम टेबल आहे, ते टाइम टेबल आजपासूनच आहे, ते टाइम टेबल आपण आज सविस्तरमध्ये बघणार आहोत। तर खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट ह्या सर्व टेट धारकांना वेळेत मिळाल्या पाहिजेत। ओके विद्यार्थी मित्रो, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे। तर विद्यार्थी मित्रो, सगळ्यात अगोदर आपण आज या सेशनमध्ये बघणार आहोत महत्त्वाचे तीन मुद्दे बघणार आहोत। सर्वप्रथम तुमची जे काही टाइम टेबल आता आहे शिक्षक भरतीचं, ते टाइम टेबल कधीपासून चालू होणार आहे, ते टाइम टेबल पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत। त्यानंतर सेकंड लिस्ट जी आहे ते कधी लागणार आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवतो, तुम्ही पाहू शकता इथे शिक्षक भरती उद्यापासून प्रमाणपत्र पडताळणी, याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम देखील आजपासून चालू झालेलं आहे शिक्षक भरतीचं, ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता इथे। ओके विद्यार्थी मित्रो, बघा कोल्हापूर पुढारी वृत्तसेवेमध्ये आलेलं हे न्यूज आहे शिक्षक भरतीचं, तुम्ही स्क्रीनवरती पहा। इथे जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सोमवार दिनांक 4 पासून प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे। ओके, हे प्रमाणपत्र बद्दल आहे। त्यानंतर त्याचसोबत याचं टाइम टेबल देखील त्यांनी दिलेलं आहे, ते देखील तुम्हाला मी दाखवतोय। 9 मार्चपर्यंत ही पडताळणी चालणार आहे। शिक्षकांची निवड यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे। ओके, ही जी टाइम टेबल आहे 9 तारखेपर्यंत असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं। जिल्हा परिषदेमध्ये 2021 शिक्षकांची भरती करण्यात आली होती, त्यानंतर शिक्षक भरती होऊ शकली नाही। ऑगस्ट महिन्यात शिक्षक भरतीचा कार्यक्रम पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आला। त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने रिक्त जागांची माहिती कळवण्यात आली। जिल्ह्यातील 1422 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, यापैकी 70% जागा भरण्यात जिल्हा परिषदेने परवानगी मागितली होती, परंतु पहिल्या टप्प्यात 585 शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध केली आहे। त्यात उर्दू मीडियमचे 6 माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे। त्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीचा कार्यक्रम प्राथमिक शिक्षण विभागाने निश्चित केलेला आहे। ओके, हे खूप महत्त्वाचं आहे। प्रमाणपत्र पडताळणीच्या कार्यक्रमास सोमवारपासून प्रारंभ होणार आहे। या दिवशी गुणवत्ता यादीतील पहिल्या 100 नंबरपर्यंतच्या उमेदवारांना प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे। म्हणजे जे फर्स्ट 100 स्टुडंट आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आज सोमवारी होणार आहे 4 तारखेला। ओके, सॉरी, दिनांक 5 मार्च रोजी। त्यानंतर 200 नंबरपर्यंत जे आहे ते 6 मार्च रोजी, 300 नंबरपर्यंत 7 मार्चला। बघा, हे टाइम टेबल खूप महत्त्वाचं आहे। 5 मार्चला तुमचं जे काही गुणवत्ता आहे सोमवारी 100 नंबरपर्यंत असणार आहे। त्यानंतर जे काही 5 मार्चला नेक्स्ट 100 म्हणजे 200 नंबरपर्यंतचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यामध्ये असणार आहे। आणि 6 मार्चला 300 नंबरपर्यंतचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांचं असणार आहे। त्यानंतर 7 मार्चला 400 नंबरपर्यंत आणि दिनांक 8 मार्चला 500 नंबरपर्यंतचे कॅन्डिडेट असणार आहेत। आणि दिनांक 9 मार्चला 500 वरील गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे। याच दिवशी उर्दू माध्यमातील 6 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची देखील पडताळणी करण्यात येणार आहे। खूप महत्त्वाचं आहे। आणि हे जे दिलेलं आहे बघा, प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद मीना शेनकर यांनी या मॅडमनी दिलेलं आहे। बघा, कागदपत्र पडताळणीसाठी एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी करायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल। ओके, तर विद्यार्थी मित्र पहा, कागदपत्र पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेली एक झेरॉक्स प्रत असणे आवश्यक आहे। याशिवाय पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीची स्वप्रमाणपत्राची प्रत, सध्याचा फोटो, शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र, TET सर्व आवश्यक गुणपत्र, रहिवासी दाखला, आधार, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक स्वतःचं ओळखीसाठी तुम्ही इथे ओळखीचे प्रूफ घेऊन उपस्थित राहू शकता। तर विद्यार्थी मित्रो, हे झालं सध्याचं टाइम टेबलचं शेड्यूल। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही सेकंड राऊंड आहे त्याचं काम देखील ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेलं आहे। ओके, सेकंड राऊंडला साधारण जे काही कन्वर्टच्या जागा आहेत त्याचं प्रोसेस काम चालू आहे, ते आता अतिशय फास्ट वेगाने चालू आहे। मी तुम्हाला ऑलरेडी याच्याबद्दल देखील एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। ओके, 9वी ते 12वीच्या देखील जे काही कन्वर्जनच्या जागा आहेत, ज्या काही जागा शिल्लक आहेत, त्याचं उर्वरित जे काही 11,000 जागा आहेत विथ आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या, त्या दोन्ही जागा आता पहिल्यांदा विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेस होणार आहे। म्हणजे साधारण याच महिन्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागेल
आणि त्यानंतर लगेचच विदाउट इंटरव्ह्यूची देखील प्रोसेस अतिशय फास्ट गतीने चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांना जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. तर याच महिन्यामध्ये साधारण तुम्हाला ह्या दोन्ही गुड न्यूज तुम्हाला येतीलच, कारण शिक्षण विभागाने या गोष्टीसाठी अतिशय पारदर्शकतारित्या पूर्ण प्रोसेस चालू आहे. याच्यामध्ये कुठलाही मानव हस्तक्षेप नसणार आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये डाऊट आहे की सर आम्हाला याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यूला जाऊ त्यावेळेस संस्था चालकाकडून काही डिमांड करतील. तर अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये गैरव्यवहार होणार नाही आहे. 100% ही भरती प्रोसेस जी आहे ती पारदर्शकरित्या असणार आहे. तर सगळ्यांना एक मोठी गुड न्यूज असणार आहे सर्व टेटधारकांना ह्यावर्षी, कारण जास्तीत जास्त शिक्षक भरती होणार आहे. 11,000 तर ऑलरेडी भरलेली आहेत. आता उर्वरित जी काही 11,000 जागा आहेत ती देखील आयुक्त साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे देखील अतिशय व्यवस्थितरित्या सगळे प्रोसेस चालू आहे. ओके, तर ते ज्या काही कॅटेगरीच्या जागा होत्या समांतर आरक्षणाच्या, त्या जागा कन्वर्जनचं काम चालू आहे. ते लगेचच आता कम्प्लीट झालं की तुम्हाला लगेचच गुड न्यूज येईल. आणि जे काही अपडेट मिळेल माझ्यापर्यंत ऑथेंटिक, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच मी प्रयत्न त्यावेळेस करत जात असतो. तर विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना देखील शिक्षकवृत्तीच्या सगळ्या अपडेट ह्या वेळेत मिळत राहतील. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.